विद्यार्थी मित्रांनो सामाजिक व राजकीय चळवळी हा पाठ आपण शिकत असताना मागील घटकांमध्ये प्रस्तावनेमध्ये आपण लक्षात घेतलं की ह्या चळवळींची गरज काय आहे चळवळ कशी सुरुवात होते राजकीय पक्ष त्यांच्या पक्षांचा अजेंडा कसा सेट करतात कशा कुठल्या कुठल्या समस्यांवर राजकीय पक्षांना विचार करावा लागतो आपण या पाठामध्ये चळवळींचा इतिहास समजून घेणार आहोत पण ह्या चळवळींचा इतिहास समजून घेण्याच्या अगोदर ही चळवळ का असते ती चळवळ कोणाला म्हणतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आपण भारतीय लोकशाहीमध्ये पाहिलंय की समाजातल्या सर्व घटकांचा समावेश हा लोकशाहीचा पाया आहे परंतु एखाद्या राजकीय पक्षामध्ये समाजातील सर्वच व्यक्तींना समावेश करून घेणं ही अशक्य बाब आहे म्हणून काय करता की काही लोक एखाद्या विशिष्ट प्रश्नावर लक्ष केंद्रित करून त्या प्रश्नाचा पाठपुरावा करतात त्या प्रश्नाचा पाठपुरावा करत असताना त्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करत असताना त्या प्रश्नाचा पाठपुरावा करताना त्याचं निराकरण करण्यासाठी लोकांना संघटित करून शासनावर त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी कृती करण्यासाठी दबाव आणतात आणि सातत्याने क्रियाशील राहून तो प्रश्न झगडून मांडून पुढे आणण्याचा दबाव करून त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये एक जनमत तयार करतात आणि पक्ष आणि सरकारवर दबाव आणून त्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करतात या सगळ्या सामूहिक कृतींना चळवळ असे म्हणतात म्हणजेच काय एखादा प्रश्न सातत्यपूर्ण मांडणे त्या प्रश्नामध्ये जनमतामध्ये जनमत तयार करणे त्या प्रश्नाच्या जनमत तयार केल्यानंतर त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी पक्ष आणि सरकारवर दबाव आणणे आणि त्यावरती कृती कार्यक्रम घडवून आणणे या संपूर्ण प्रक्रियेला चळवळ असे म्हणतात आणि सामूहिक कृती एका व्यक्तीचं ते काम नाही चळवळ ही सामूहिक कृतीचा भाग आहे आणि सा, सामूहिक कृती समूहाने एकत्र येऊन उत्तर शोधणं एखाद्या प्रश्नावर हा चळवळीचा गाभा आहे आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये चळवळींना खूप महत्वाचं स्थान आहे मित्रांनो कारण की चळवळीतूनच अनेक सार्वजनिक प्रश्न हे शासनापर्यंत पोचायला त्यांची मदत होते चळवळीतले जे नेते असतात चळवळीतले जे कार्यकर्ते असतात ते ह्या सामाजिक प्रश्नांच्या संदर्भामध्ये लागणारी महत्त्वपूर्ण माहिती ही शासनापर्यंत पोचत असतात शासनाच्या चळवळीचं एक स्वरूप आपण पाहिलं की समाजामध्ये असणाऱ्या एखाद्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये शासन दरबारी तो प्रश्न सोडवून आणण्यासाठी एखादी चळवळ उभी होते पण चळवळीचा दुसरा प्रकार असा सुद्धा आहे की शासनाने एखाद्या राबवलेला निर्णय किंवा धोरण या धोरणाला विरोध करण्यासाठी सुद्धा चळवळी उभ्या केल्या जातात राईट टू प्रोटेक्ट निषेध करण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी सुद्धा चळवळी उभ्या केल्या जातात आणि हा लोकशाहीचा महत्वाचा एक घटक आहे परंतु तो अत्यंत संयमाने आणि जबाबदारीने वापरला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो हे पाहिलं आपण चळवळी कशाला म्हणतात आपण दोन प्रकारच्या चळवळी पाहिल्या की एक प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारपर्यंत पोहोचवण्यासाठी दबाव आणण्यासाठी असलेली सुरू केलेली चळवळ आणि दुसरं शासनाचा एखादा अन्यायकारक निर्णय किंवा धोरण या धोरणाचा जर दुर्गामी परिणाम एखाद्या घटकावर एखाद्या प्रश्नावर सामाजिक व्यवस्थेवर होत असेल तर शासनाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी निर्माण केलेली चळवळ चर्वड। मी चळवळ म्हणजे काय हे चळवळीचे काहीतरी वैशिष्ट्य आपण आता लक्षात घेऊया की जेणेकरून आपल्याला चळवळीचं संपूर्ण स्वरूप लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो चळवळ ही एक सामूहिक कृती आहे आणि त्यात अनेक लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे बरोबर की नाही एखाद्याच एक माणसाने एका प्रश्नासाठी एकट्याने चळवळ सुरू केली तर त्या चळवळीला महत्व नाही कारण की ती सामूहिक कृती आहे अनेक लोकांचा सहभाग त्याच्यात महत्वाचा आहे चळवळ हे लोकांचे विशिष्ट प्रेष्ठाभोवती निर्माण झालेले एक संघटन असते एखादा लोकांचा प्रश्न असेल प्रदूषण हा आजचा प्रश्न आहे लोकसंख्या हा प्रश्न आहे बरोबर की नाही अशा एखाद्या प्रश्नाभोवती हे विशिष्ट प्रश्नाभोवती एक संघटन झालेलं असतं चळवळीचं अजून एक वैशिष्ट्य आपण पाहू शकतो की चळवळी समोर एखादा निश्चित सार्वजनिक हेतू किंवा प्रश्न असावा लागतो जसा भ्रष्टाचार विरोधी चळवळीचा हेतू जो आहे तो भ्रष्टाचार नष्ट करायचा आहे बालविवाह प्रतिबंध करायचा चळवळीचा जो हेतू आहे तो बालविवाह थांबवण्याचा आहे म्हणजे सामाजिक एक प्रश्न तो त्यांचा प्रश्न असतो आणि तो चळवळीसमोर असणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं चळवळी म्हणजे काय म्हणजे चळवळीचा उद्देश अजून एक महत्त्वाचं आहे की चळवळीला एक नेतृत्व असणं महत्त्वाचं आहे आणि या नेतृत्वामुळे काय होतं की चळवळ ही क्रियाशील होते ती थांबत नाही या चळवळीचा हेतू या चळवळीचे कार्यक्रम या चळवळीचा आंदोलन ह्या संदर्भामध्ये संपूर्ण निर्णय त्या चळवळीचं नेतृत्व घेत असतं आणि ते नेतृत्व चळवळ चालवण्यासाठी सक्षम आणि खंबीर असावं लागतं जर ते खंबीर आणि सक्षम असेल तरच चळवळ परिणामकारक होते चळवळीच्या संघटना असतात त्या संघटनाशिवाय चळवळी सातत्याने प्रश्न पुरवठा प्रश्न जो आहे तो पुढे ने नेला जात नाही एखाद्या चळवळीसाठी जी संघटना जर कार्यरत असेल जसे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी संघटना काम करते म्हणजे एक प्रश्न सुटला तर शेतकऱ्यांच्या निर्माण होणाऱ्या पुढच्या प्रश्नासाठी पुन्हा चळवळ निर्माण करण्याची गरज नाही तर त्या संघटना त्या चळवळीच्या माध्यमातून संघर्ष पुढे चालू ठेवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जी चळवळ लोकांच्या सामाजिक समस्येवरती अवलंबून असतात त्या चळवळीला जनतेचा पाठिंबा आवश्यक आहे कारण की ज्या प्रश्नाभोवती ती निर्माण झालेली आहे तो प्रश्न जनतेला आपली समस्या म्हणून वाटायला हवी आणि त्याचा कार्यक्रम निश्चित करून त्याला आपण जनमताचा अधिकार आकार जनमता देना ते ते जनमत त्याच्या मागे देणं महत्वाचं आहे एखादी अशी चळवळ असेल जी ज्या लोकांसाठी तुम्ही सुरू केली परंतु त्या लोकांना त्या चळवळीचा जो प्रश्न आहे तो त्यांच्यासाठी गौण स्वरूपाचा असेल तो महत्त्वपूर्ण नसेल तर त्या चळवळीला लोकांचा पाठिंबा मिळणार नाही आणि मग त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तुम्हाला जनमत निर्माण करता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे चळवळीचं वैशिष्ट्य आहे आणि या चळवळीच्या वैशिष्ट्यपूर्ण ह्या सगळ्या कृतीतूनच ती चळवळ भक्कम असा आकार घेत असते आपणही विद्यार्थी मित्रांनो शालेय दशेमध्ये असताना अशा अनेक चळवळींचा आपण अभ्यास करू शकतात बालविवाह हुंडाबंदी लोकशाही महिलांचे सक्षमीकरण सामाजिक क्षमता अशा ह्या माध्यमातून ह्या चळवळी सुब सुरू होतात या चळवळींचं नंतर घर संघटनेमध्ये रूपांतर होतं आणि नंतरच या चळवळींचं राजकीय पक्षांमध्ये सुद्धा रूपांतर झालेलं या देशाने पाहिलेलं आहे त्याला विद्यार्थी मित्रांनो पुढील घटकामध्ये आपण या देशामध्ये वेगवेगळ्या कुठल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींनी या देशामध्ये स्थान निर्माण केलं आणि त्या चळवळीचा इतिहास आपण पुढील घटकामध्ये पाहूया धन्यवाद